हजारो हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालंय. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे नदी नाले तुडुंब भरलेत. वर्ध्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिके खरडून निघालेत. नदी नाले तुडुंब वाहत आहेत. काही शेतकऱ्यांवर दुबार तसेच तिबार पेरणीचं संकट ओढावलंय. हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी. गेल्या 7 दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्यात पावसाने थैमान घातलंय. हिंगणघाट ह्या क्षेत्रात सुद्धा पावसाची जी परिस्थिती होती मोठी बिकट होती. आठही तालुक्याचा जर विचार केला तर 478 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झालाय. आपण सध्या हिंगणघाटमध्ये आहोत. हिंगणघाटचे जे तहसीलदार आहेत सतीश मिसाळ यांच्यासोबत आहोत. त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं हिंगणघाटची जी पूर परिस्थिती होती ती काय होती आणि गेल्या 2 दिवसांमध्ये जे इथून नदी नाले जे ओसंडून वाहत होते नेमकं त्या दरम्यान आपत्ती व्यवस्थापन आपण कसं केलंय? हिंगणघाटमध्ये 4 नद्या आहेत आणि पूर्ण 8 मंडळामध्ये मागच्या 7 दिवसापासून सतत अतिवृष्टी होत आहे. जे मुसळधार पाऊस रात्रंदिवस सुरू आहे आणि चारही नद्यांना पूर आला होता. परंतु आपण प्रत्येक नदीच्या ह्याच्यानुसार आपण पथक तयार केले आणि हिंगणघाट शहराच्या लगत जी वना नदी आहे तिथे धोकादायक पातळीपेक्षा जास्त प्रमाणात वाहत होती. हिंगणघाट शहरामध्ये पाणी घुसलं होतं वना नदीचं. त्या भागातले आपण कुटुंब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेले आहेत. त्यांना तिथं प्रशासनातर्फे सर्व मदत मिळत आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आम्ही. आणि वर्धा नदीवरचे जे काठावरचे गावं आहेत कापसी डिवरी पिपरी हिवरा त्या भागात ही सध्या पूरपरिस्थिती आहे. तिकडेही आपले पथक आहेत. काही गावांचा संपर्क तुटलेला होता. आता परिस्थिती थोडी पूर्वपदावर येत आहे. एकूणच या दिवसांमध्ये काही जीवितहानी झाली आहे का? जीवितहानीमध्ये कोणाचं कसं नुकसान झालंय? पिंपळगावचा जो पूल आहे त्या पुलावरून पाणी वाहत असताना एक दुचाकीवरती एक युवक वाहून गेला. त्याचाही मृत्यू झालेला आहे. एक वीज पडून महिला मरण पावलेली आहे. एकनाथ चौधरी, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगणघाट, वर्धा.